भास्कर जाधवला राणे साहेब कधी कळणार नाही, कारण का सातत्याने भास्कर जाधव हा नेहमी त्याची किटकिटच असते, त्याचं कोणाबरोबरच पटत नाही. ते रमेशराव कदम साहेब असतील माजी आमदार, मग ते उदय सामंत असतील, रामदास कदम असतील, शेखर निकम असतील, सुनील तटकरे असतील, ह्याचं कोणाबरोबरच पटत नाही. आणि सातत्याने नुसतं नेगेटिव्ह बोलत राहणं, टीका करत राहणं, अरे बाबा राणेसाहेब तुझ्याबद्दल कधी बोलत सुद्धा नाही, तुझी दखल सुद्धा घेत नाही, तू किती भुंकत असतोस ते कधी तुझ्याकडे बघत सुद्धा नाही. अरे म्हणून तू आपल्या लायकीत राहा. म्हणे राणेसाहेब स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही. अरे बाबा राणेसाहेबांचा मुलगा निवडणुकीला उभा तर राहतो, तू तुझ्या मुलाला दुसऱ्यांदा का नाही उभा केलास? फाटली ना तुझी. एका शहराचा नगरसेवक म्हणून त्याला परत उभा करू शकला नाहीस तू, एका वॉर्ड पुरता. आणि तू शेठ, तू मोठा नेता. अरे ते काय झालंय, ते सगळं उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला राहिलेच पाच. आणि ते म्हणतात ना, ते हिंदीमध्ये म्हण आहे, अंधो में काणा शाणा होता है, तू उद्धव ठाकरेंचा काणे आहे. त्यांच्याकडे आता तू कोण दुसरं नाही आहे म्हणून एक तूच ओकतोस, आणि म्हणून ते मीडियावाले तुझ्याकडे येतात. शिस्तीत राहा. तुझ्याकडे पाच कार्यकर्ते नाहीत मला माहिती आहे. ते मागच्या वेळेस तुझ्या घरावर जे काय झालं होतं, तू एक महिना घराच्या बाहेर निघाला नाहीस. निलेश राणेंनी तुला एकदा नाही, दोनदा नाही, तीन चार वेळेला तुला तुझी औकात दाखवली. राणेसाहेबांवर बोलशील तर अजून पण भाषा खाली जाऊ शकते. गुहागरमध्ये येऊन तुझी आबरू काढणार, लक्षात ठेव. औकातीत राहा. राणेसाहेब राणेसाहेबांचं काम करतील, ते त्यांच्या लेवलचं जे काय आहे ते करतील, तू तुझ्या लेवलमध्ये राहायचं. नाहीतर निलेश राणे तुझी लेवल तुझ्या एरियामध्ये येणार, तुझा कसला एरिया. गुहागरमध्ये मतदारसंघामध्ये येऊन आबरू काढून जाणार, लक्षात ठेव. शिस्तीत राहायचं. आणि निलेश राणे हाच तुला एक दिवस तुला घरी पाठवणार आणि तुझं राजकारण संपवणार, हे मी तुला शब्द